भवानीपेठ येथील रूपाभवानी मंदिर परिसरातील पाणीगिरणी येथे पाणीगळतीवर भाजपच्या राजकुमार पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला इशारा. बुधवारी भवानीपेठेतील पाणीगिरणी येथे पाणी लिकेज होऊन नाल्यात व इलेक्ट्रिसिटी वायरवर पडत असल्याची माहिती भाजपचे शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील यांना कळताच सदर ठिकाणी भेट देऊन त्यांनी घटनेची माहिती घेतली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीगिरणी येथील बाहेरील नाल्यात असलेल्या मेन लाईनला छिद्र पडल्याने गेल्या 8 दिवसांपासून पाणी बाहेर पडत आहे. शहरातील नागरिक कर भरतात, जर शहरवासियांना असे दूषित आणि नाल्यातील वाहणारे घाण पाणी याचा पुरवठा केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. तसेच दुसऱ्या बाजूस लाईन लिकेज होऊन ड्रेनेजमध्ये मिसळत असल्याची खदखद व्यक्त होत आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा पाटील यांनी घेतला आहे. रूपा भवानी मंदिराच्या लगत असलेलं या ठिकाणी नाल्याच्या या संदर्भात या ठिकाणी उजनी आणि इपरग्यावरून आलेलं 12 इंची लाईनवरून हा मोठा लिकेज या ठिकाणी दिसतोय. गेल्या 8 दिवसापासून मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया जात असताना दिसत असताना तर वरच्या त्या वॉटरलाईनच्या वर हायपरटेन्शनचं 420 व्होल्टेज असलेलं लाईन त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचं विजेचं तार गेलेला दिसू लागलेलं आहे. एखाद्या वेळेस आता हे गेले अनेक दिवस झालं अशा पद्धतीचं पाणी वाया जात असताना अद्यापपर्यंत महानगरपालिका PHE जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांचं टोटली या पाण्याच्या वायपट जाणाऱ्या पाण्याकडं पूर्ण निष्काळजीपणा करून आज लाखो लिटर पाणी वाया जात असताना आमच्या भवानीपेठ भाग राहू दे किंवा सोलापूरकरांना पाणी पाण्यापासून वंचित असताना अशा पद्धतीनं प्रशासन एक ढिलाईचं काम करत असतं आहे. तर या ठिकाणी विजेचे तार जे काय गेलेले आहे त्याच्यापासून 420 व्होल्टेज असलेल्या विजेच्या तारेला पाण्याचं प्रेशर त्या ठिकाणी चिटकू लागलेलं आहे. जर त्याच्यातून आपल्याला इलेक्ट्रिक करंट उतरून त्या वॉटरलाईनला इलेक्ट्रिक करंट उतरू लागलेलं आहे. त्या माध्यमातनं त्या ठिकाणी कोणाचं जरी चुकून माता भगिनी शौचालयाला आले किंवा कोणी जर इकडं या भागामध्ये आला नागरिक तर त्या पाईपला जर हात लावला तर करंटने त्यांची जीवितहानी 100% होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला या माध्यमातून सांगायचं आहे लवकरात लवकर अशा पद्धतीचं निष्काळजीपणा महानगरपालिकेचे अधिकारी व संबंधित व PHE जे कोणी आहेत त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आयुक्तांना आम्हाला या विषयासंदर्भात घेरावा घालावा लागेल. तर याच पद्धतीनं त्या ठिकाणी नाल्याच्या खाली एक मोठा लिकेज त्या ठिकाणी झालेला आहे. त्या नाल्याच्या इथं लिकेज होऊन त्याच ठिकाणी ड्रेनेज लाईनचं पाणी पण जात असताना सध्या दिसू लागलेलं आहे. अशा पद्धतीचं सुजाण आमच्या सोलापूर शहरातील नागरिक टॅक्सी भरायचं आणि घाण पाणी प्यायचं आणि कमी दाबाने प्यायचं आणि गढूळ पाणी प्यायचं अशा पद्धतीनं प्रशासनाचं काम चालू आहे. लवकरात लवकर ताबडतोब या गोष्टीकडे लक्ष घालावं आणि लवकरात लवकर काम करावं, अन्यथा जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही घेराव घालून जा विचारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.